नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सत्रामध्ये आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नांची तयारी कशा पद्धतीने करावी, म्हणजे हाऊ टू राईट आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स इन इंग्लिश, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मागील सत्रामध्ये आपण ऑलरेडी याविषयी अधिक सखोलरित्या पाहिलेलं आहे. त्याच्याच पुढे जाऊन आपण आता या पर्सनल रिस्पॉन्स प्रश्नांची उत्तरं नेमकेपणानं कशा पद्धतीने लिहावीत किंवा त्याची सुरुवात कशा पद्धतीने करावी याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. साधारणतः पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नांचे काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये रिझनिंग टाईपचे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतात, त्याचबरोबर रिफ्लेक्शन टाईप, त्यानंतर ॲनालिसिस टाईप, कनेक्शन्स टाईप आणि इतर प्रकारचे पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन देखील आपल्याला पाहायला मिळतात. आता हाऊ टू बिगिन द आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स हा तुम्हाला सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो आणि यू मे बिगिन युअर आन्सर्स ऑफ दिस पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स विथ दिस बिगिनिंग. सो पहिल्यांदा आपण येस आय थिंक दॅट, जर तुम्हाला प्रश्न असा विचारला असेल डू यू थिंक दॅट, तर त्याचं उत्तर आपण अशा पद्धतीने लिहायला सुरुवात करू शकतो, येस आय थिंक दॅट. किंवा डू यू फील दॅट असा जर असेल तर आय फील दॅट. त्यानंतर डू यू प्रिफर किंवा विल यू प्रिफर अशा पद्धतीची सुरुवात असेल, किंवा व्हॉट विल यू प्रिफर अशी असा जर प्रश्न असेल तर आय प्रिफर अशा पद्धतीने सुरुवात करावी लागेल. त्यानंतर अकॉर्डिंग टू यू अशा पद्धतीची जेव्हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नामध्ये जर सुरुवात असेल तर त्याच्यामध्ये त्याची सुरुवात करताना, आन्सरची सुरुवात करताना आपण अकॉर्डिंग टू मी अशा पद्धतीने करावी. किंवा व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस, तर तुम्ही इन माय ओपिनियन अशा पद्धतीने त्या पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नाची सुरुवात करू शकाल. त्यानंतर डू यू लाईक, तर तुम्ही येस आय लाईक किंवा नो आय डोंट लाईक अशा पद्धतीने त्याची सुरुवात करू शकाल. आय लाईक टू अशा पद्धतीने पण आपण त्याची सुरुवात करू शकतो काही प्रश्नांची. आय नो ही देखील एक आपण सुरुवात करू शकतो. किंवा आय बिलीव दॅट, डू यू बिलीव दॅट किंवा डू यू नो अशा पद्धतीचं असेल तर आय नो आणि आय बिलीव अशी आपण सुरुवात करू शकतो. डू यू अग्री असेल तर येस आय अग्री किंवा आय अग्री. आय डिसअग्री, तुम्ही जर असहमत असाल तर इट्स क्लिअर दॅट अशा पद्धतीची पण तुम्ही वाक्याची सुरुवात करू शकाल. त्यानंतर आय विल ने देखील काही वाक्यांची आपण सुरुवात करू शकतो. त्यानंतर इफ आय एम अशी देखील एक सुरुवात आपल्याला करता येऊ शकते. त्यानंतर यू मे बिगिन युअर आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स विथ इट सीम्स टू मी दॅट, मला असं वाटतं की इट सीम्स टू मी दॅट अशी देखील सुरुवात केली तर ती एक उत्तम राहते. आय रिअली फील दॅट, मला खरंच असं वाटतं की, तर अशीही आपण सुरुवात करू शकतो. किंवा ऑफकोर्सने आपण सुरुवात करू शकतो. इट इज अपॅरंट दॅट ही देखील एक सुरुवात आहे. म्हणजे सिच्युएशनच्या अनुषंगाने अशा पद्धतीच्या विविध पद्धतीने आपण त्या त्या प्रश्नाच्या टाईपनुसार किंवा गरजेनुसार वाक्यांची सुरुवात आपण करू शकतो. त्यानंतर इफ यू अग्री विथ द ओपिनियन देन यू मे बिगिन युअर आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स विथ आय अग्री दॅट, माय आयडिया बिल्ड्स अपॉन, आय शेअर द रायटर्स पॉइंट ऑफ व्ह्यू अशी सुरुवात करू शकतो आपण. माय पर्स्पेक्टिव्ह इज सिमिलर टू, आणि जर तुम्ही डिसअग्री असाल, इफ यू आर डिसअग्री विथ द ओपिनियन देन यू मे बिगिन युअर आन्सर्स ऑफ द पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स विथ आय हॅव अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू, आय डोंट अग्री किंवा आय सी इट डिफरंटली, मी हे जरा वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो, सांगू इच्छितो. आय डिसअग्री समवट, मी थोडं याच्याशी असहमत आहे. किंवा आय कम्प्लीटली डिसअग्री विथ द ओपिनियन
विथ द व्ह्यू, विथ द पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याचबरोबर व्हॉट द रायटर इज सेईंग, म्हणजे रायटर या ठिकाणी काय म्हणत आहे, असंही काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज द रायटर सेईंग, व्हॉट द रायटर इज सेईंग, इफ आय अंडरस्टँड इट करेक्टली, जर मला हे चांगल्या पद्धतीने मी जर समजले असेल तर मला, किंवा इफ आय अंडरस्टँड इट करेक्टली असंही आपण म्हणू शकतो. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर, इन अदर वर्ड्स अशीही आपण सुरुवात करू शकतो. सो दिस वे यू कॅन बिगिन विथ युअर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. अर्थात विद्यार्थी मित्रांनो, या पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नांची अशा पद्धतीने सुरुवात करत असताना तुम्हाला दोन तीन गोष्टींचं त्या लक्षात ठेवाव्या लागतील. एक तर आपल्याला वाक्यरचना करण्याचं ज्ञान आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने अवगत करून घ्यावं लागेल, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की टेन्स जो टॉपिक आहे तर त्या टेन्सवर आपल्याला थोडं वर्कआउट करावं लागेल, कारण काळ हा कोणत्याही भाषेचा आत्मा असतो, तर त्या टेन्सवर पण आपल्याला वर्कआउट करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. तर आय होप या सेशननंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने पर्सनल रिस्पॉन्स टाईप प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने त्याची सुरुवात करावी याविषयी आपण इथे पाहिलं. याच टॉपिकविषयी डिटेल आपण पुढील सत्रांमध्ये जाणून घेणार आहोत. सो कीप वॉचिंग. थँक्यू.